स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा, संघ अप्पर तहसीलदार व तलाठी हे 2,30,000 लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात। अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे फरार तर तलाठी विशाल उदगीरे जाळ्यात। संख तालुका जत येथील अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे व माडग्याळ व कोळगिरी व गावचे तलाठी विशाल उदगीरे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत जाळ्यात अडकले आहेत। अप्पर तहसीलदार मेत्रे फरार असून तलाठी उदगीरे यास लाच स्वीकारल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे। तक्रारदार हे त्यांच्या वाहनातून माती वाहतूक करीत असताना त्यांची वाहने संघचा अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे व माडग्याच्या तलाठी उदगीरे यांनी अडवून कारवाई करण्यासाठी संघ येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी लावली होती। या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी व वाहने सोडवण्यासाठी अप्पर तहसीलदार मेत्रे व उदगीरे यांनी तक्रारदाराकडे 2,50,000 रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारदारांनी 5 जून रोजी सांगली येथील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात दिली। यानुसार पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनावर कारवाई न करण्याकरिता वाहने सोडवण्याकरता अप्पर तहसीलदार मैत्र व माडग्याच्या तलाठी उदगीरे यांनी 2,50,000 रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। 22 जून रोजी संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सापळा लावण्यात आला। अप्पर तहसीलदार मेत्रे व तलाठी उदगीरे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून अप्पर तहसीलदार मेत्रे यांच्या सांगण्यावरून तलाठी उदगीरे यांनी तक्रारदाराकडून 2,30,000 रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगे हात पकडण्यात आलं। अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे हा फरार झाला आहे। त्या अनुषंगाने मेत्रे व उदगीरे यांच्या विरोधात उंबी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमांखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे।